हा जल्लोष नाशिकमध्ये भाजप कार्यालयात बघायला मिळालाय. 10 दिवसांच्या सत्ता नाट्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळालाय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सत्ता स्थापनेचा दावा केलाय. काल राज्यपालांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केलाय. नाशिकमध्ये देखील आज भाजप कार्यालयात मोठा जल्लोष बघायला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकच ठेका धरला होता. तर महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळून हा आनंद उत्सव साजरा केलाय. तसेच यावेळी एकमेकांना पेढे भरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जर भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार स्थापन करत असाल तर आम्ही शिवसेनेबरोबर राहू, नाहीतर शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे आमदार त्यांचं मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सर्व हिंदू परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं या सरकारमध्ये स्वागत करतो. अशा या बहादूर आमदारांमुळे, त्यांच्या हिमतीमुळे आज देशद्रोह्यांचं सरकार गेलं आणि देशप्रेमींचं हिंदूंचं सरकार आलं, त्याला कारणीभूत शिंदे आणि त्यांची कंपनी आहे. त्यांच्याबरोबर जे काही 50 आमदार होते, 39 शिवसेनेचे आणि 11 आमदार अपक्ष होते, त्याच्यामुळे हे सरकार स्थापन होऊ शकलं. त्यामुळे सर्व हिंदुत्ववादी हिंदू विचारांना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जे त्यांच्याबरोबर त्या विचाराबरोबर चालतात त्यांना आज खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे आणि इथून पुढे हिंदुत्वावर महाराष्ट्रात अजिबात अन्याय होणार नाही अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षांनी सर्व आनंदात आहे. जसा उत्साह पाहिजे तेवढाच उत्साह आणि तेवढ्याच बुलंद आवाजाने आम्ही आज सांगतोय की हिंदुत्वाचं हे यश आहे. आणि आज तुम्ही जर बघितलं, अन्यायाच्या विरोधात ही जी ठिणगी पेटली होती त्याने आज एक ज्वलंत रूप धारण केलेलं आहे आणि अन्याय आता महाराष्ट्र सहन करणार नाही याची प्रचिती सगळ्यांनाच आली आहे. आम्ही कायम सांगत होतो की शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे हिंदुत्वावरनं. हे जाता जाता जे पानं पुसण्याचे कामं केलेले आहेत ते सुद्धा कशासाठी झाले, मनवण्यासाठी झाले, ह्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही किती हिंदुत्व ह्याचा प्रश्न नव्हता. तुम्ही ज्यांना निवडलं ते चुकीचे होते हे सगळ्यात आधीपासून आम्ही सांगत होतो आणि ते आता सत्य सिद्ध झालेलं आहे. आणि हा जो जल्लोष आहे तो आमचा सगळ्यांचा आहे, प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आहे. आणि आज पूर्ण तुम्ही बघत असाल की कालचा शपथविधी पार पडला आहे, अधिवेशन आहे 2 दिवस, त्यामुळे आमदार इथे उपस्थित नाही आहे, पण कार्यकर्त्यांचा जोश काही कमी झालेला नाही आहे आणि तो असाच राहणार. विस्ताराची वाट बघूया. अशा पद्धतीने पुन्हा एकदा सत्ता स्थापन झाल्याचा हा आनंद भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.